साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ। दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर, टोटल 21 बक्षीस। पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथा बक्षीस मोबाईल, पाचवा बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस। ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर। 0% डाउन पेमेंट। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज राहुरी। चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल। नेवासा तालुक्यातील शंकरराव गडाख यांनी जो निधी आणला तो अडवण्याचं काम विरोधकांनी केलंय, परंतु आपले लढवय्ये आमदार निकरानं लढले आणि न्यायालयामध्ये जाऊन स्थगिती उठवून आणली। आपले आमदार दमदार आहेत, अडचणीनंतर देखील शंकरराव काळजी करू नका, तालुक्यातील जनता तुमच्या सोबत आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच यश मिळेल, असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी केलंय। नेवासा बाजार समितीच्या 10 कोटी रुपयांच्या भव्य व्यापारी संकुलाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या शुभहस्ते आणि देसाई आवा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला आहे। यावेळी तालुक्यातील हजारो शेतकरी आणि लोक या ठिकाणी हजर होते। बाजार समितीचे अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी यावेळी प्रास्ताविक केलाय की आता निवडणूक आलेली, या निवडणुकीमध्ये महत्वाचा आणि मोठा मोलाचा सहभाग आपल्या सर्वांना घ्यायचा आहे। शेवटी ही परीक्षा आहे, त्या परीक्षेमध्ये पास झालं पाहिजे। आमदारांनी कामं पुष्कळ केली, करतायत, प्रत्येक गावाचे दौरे चालू आहेत, एक एक दोन दोन दौरे झालेत, सभा मंडप चालू आहेत, रस्ते चालू आहेत, इतर अनेक कामं चालू आहेत। याला खोडा घालायचा प्रयत्न भाजप सरकारने केला, निधी दिला नाही, आपण कोर्टामध्ये गेलो, 60-70 कोटी रुपयाचा निधी अडकून ठेवलेला आहे। पिण्याच्या पाण्याचा असेल, रस्त्याचा असेल, बाकीचे विकासाची कामं असतील, हा सगळा निधी त्यांनी अडकून ठेवला। शंकरराव काळजी करू नका, लोक तुमच्या बरोबर आहेत, लोकांना हे सगळं माहिती आहे की फंड किती अडवले, विकास निधी किती अडवला, अनेक नवीन पर्व या तालुक्यामध्ये सुरू झालं पाहिजे। स्वतःच्या खर्चातनं 1 रुपयाचं कर्ज न घेता उभं राहतं याच्यातनं मार्केट कमिटी कशी चालली आहे हे तुमच्या सर्वांच्या लक्षात येत असेल। आणि हे दोन्ही जे कामं आहेत, मागच्या संचालक मंडळाच्या काळामध्ये ही कामं आपण सुरू केली होती, मी कुकण्यातही त्यांचे आभार मानले, आजही मानतो की त्यांच्यामुळे फार मोठं काम हे इथे उभं राहिलेलं आहे। आणि याच्यापेक्षा चांगलं काम घोडेगाव येथे 16 कोटी रुपयाचं कांदा मार्केटचं हे काम आपण सुरू केलेलं आहे। त्यालाही अनेक अडचणी आल्या, मंजुरी नाही, अडथळा दिला गेला, फक्त सही करायची होती, बाकीचे सगळे पैसे मार्केट कमिटीचे होते, ती सही देखील राजकीय अडचणीमुळे होत नव्हती, त्यामुळे ते काम देखील आपण आता सुरू केलंय। ते काम पूर्ण झाल्यानंतर कांदा मार्केट अगदी चकचकीत होईल, कुठल्याही शेतकऱ्याला तिथे चिखलाचा अजिबात त्रास होणार नाही। आणि मी देखील त्याच्यातनं सुटलो की आता माझ्यावरती जी चिखल पेक व्हायची ती आता बंद होणार आहे। शहरामध्ये दल्लोगल्ली पेविंग ब्लॉक बसलेत, रस्ते झालेत, आणि हे फक्त 1.5 वर्षाच्या मंत्रीपदाच्या काळामध्ये झालेलं आहे। आत्तापर्यंत मंत्री आपल्याला मंत्रीपद जर असतं तर नेवासा शहरच काय, तालुक्यातल्या प्रत्येक रस्त्याचं काम पूर्ण होऊन चेहरा मोहरा बदलल्याशिवाय मी स्वस्त बसलो नसतो। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा।
तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.